श्री स्वामी समर्थ। ही कथा खूप माहितीपूर्ण आहे। कितीही त्रास आपल्याला झाला तरी या पाच लोकांचा सहवास आपण कधीही सोडू नये। एका गावात एक पाळीव कुत्रा होता। तो कुत्रा नेहमी त्याच्या मालकाकडे असायचा। एके दिवशी कुत्र्याच्या मालकाने त्याच्या मानेचा पट्टा सोडला। कुत्रा मालकाच्या दारात बसला होता। मग कुत्र्याने समोर पाहिले की एक मांजर दुसऱ्या घरातून अगदी दुःखी मनाने निघून जात आहे। कुत्रा त्या मांजराच्या मागे धावला। कुत्र्याने विचार केला की जर या मांजरीने मला पाहिले तर ती पळून जाईल। मात्र कुत्र्याला पाहून मांजर पळून गेली नाही। ती ज्या नादात चालली होती त्याच नादात ती चालत होती। जेव्हा कुत्रा मांजराजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की मांजर खूप दुःखी आहे। मग तो कुत्रा त्या मांजरीला दुःख काय आहे हे विचारायला जातो। जेव्हा त्या कुत्र्याने मांजराला विचारले काय झाले, तू का उदास आहेस, कुत्रा कारण जाणून घेण्यासाठी अधीर होऊ लागला। अरे सांग, तुला काय झाले, तू उदास का आहेस, मांजर म्हणू लागले। मी निघून जाते, मी या मानवी वस्तीपासून खूप दूर जात आहे। आता माणसांसोबत राहायचे नाही। जिथे मला या माणसांचा वाईट चेहरा पाहण्याची गरज नाही मी तिथे जात आहे। मांजर खूप उदास असते। तेव्हा कुत्रा म्हणतो, काय झालं, माणसांनी काय केले म्हणून ती एवढ्या लांब जात आहेस। मग ती मांजर रडायला लागली। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि म्हणू लागली, मी ज्या घरातून बाहेर पडत आहे तिथे माझ्या लहान नवजात मुलाला घेऊन त्याच घरी मी होते। त्यांना वाचवण्यासाठी मी त्यांना घेऊन तिथे ठेवले, पण या जुलमी लोकांनी त्या लोकांनी त्याला बेदम मारले आणि हाकलून दिले। आम्हालाही आमच्या मुलांवर प्रेम करण्याचा अधिकार आहे। माणूस जसा आपल्या मुलांवर प्रेम करतो तसा आपणही आपल्या मुलांवर प्रेम करतो। पण या दुटप्पी वागण्याने माणूस स्वतःच्या मुलांवर एवढं प्रेम कसं करतो आणि आपल्या मुलांना मारून फेकून देतो, तो असं का वागतो? देवाने ही पृथ्वी फक्त त्यांच्यासाठीच बनवली आहे का? ही पृथ्वी देवाने माणसासाठी थोडीच निर्माण केली आहे, यावर आमचेही काही अधिकार आहेत। या लोकांनी ही संपूर्ण जमीन, गावे, घरे आणि त्यांच्या शेतात विभागली आहे। कुत्रा, आता तू मला सांग की आपण कुठे जायचे? आपण या पृथ्वी तलावर येणारे पहिले लोक होतो, पण आज मानवाने ते ताब्यात घेतले आहे आणि मला अशा अन्यायी लोकांसोबत क्षणभरही जगायचे नाही। म्हणूनच मी मानवी वस्ती सोडून कायम जंगलात जात आहे। या पापी लोकांनी माझ्या मुलांना मारले आहे, हे सांगताना मांजराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। मुलांच्या आठवणीने रडत ती तिथून पुढे जात होती। कुत्र्याने क्षणभर विचार केला। कुत्र्याने विचार केला की मांजर बरोबर बोलत आहे, ते खरे आहे। आता त्याचे स्वतःकडे लक्ष गेले। त्या कुत्र्याला वाटते की मी पण कोणाचा तरी पाळीव कुत्रा आहे। मी दिवसभर माझ्या मालकाचे आज्ञाचे पालन करतो आणि रात्री जेव्हा मालक झोपतो तेव्हा मी त्याच्या संपत्तीचे रक्षण करतो। हे सगळं करून मला काय मिळतं तर एक उष्टी भाकरी। कुत्रा त्या मांजरीला हाक मारतो आणि मांजर एक काम कर असे म्हणतो, जंगलात एकटे जाऊ नको, मी पण जातो तुझ्याबरोबर। आता मलाही या माणसांबरोबर राहायचे नाही। कुत्रा आणि मांजर दोघेही जंगलाकडे जाऊ लागले। कुत्रा आणि मांजर बोलत असताना जवळच एका झाडाला बकरी बांधलेली होती। ती सगळं ऐकत होती। ती बकरी ओरडून म्हणाली, अरे मला पण सोबत घे, मला माणसांमध्ये राहायचे नाही। कुत्रा म्हणाला, तुला काय प्रॉब्लेम आहे? शेळी म्हणते की माझ्या इतका त्रास तुला नाही। मला धान्य आणि पाणी वेळेवर मिळतं, पण जेवण मिळते तर काय अडचण आहे? बकरी म्हणाली की तुम्ही माझे खाणे पिणे पाहिले आहे, पण संध्याकाळी काय होते ते मलाच माहिती आहे। कुत्रा म्हणतो, काय होतं ते सांग। बकरी म्हणते की माझा मालक माझे रोज वजन करतो, ज्या दिवशी माझे वजन वाढणे थांबेल त्या दिवशी माझा मालक मला कसायाला विकेल, आणि ज्या दिवशी मी खाणे बंद करेन, माझे वजन वाढणे बंद होईल, मी त्याच दिवशी मरेन। या अत्याचारांच्या हातून मला मरायचे नाही। तो कुत्रा म्हणतो, हा बकरा खरं सांगतोय। तो कुत्रा धावत जाऊन बकरीच्या गळ्यातील दोरी कापतो। पहिलं मांजर एकटीच गेली होती, पण आता तीन झाले होते, कुत्रा, मांजर आणि बकरी, आणि तिघेही पुढे जात होते। तेव्हा वाटेत त्यांना एक गाढव दिसले।
ज्याच्या पाठीवर अनेक सामान होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अंगावर धारदार खुणा होत्या. तो कुत्रा जवळून गेल्यावर कुत्र्याने विचारले, काय झाले गाढवा, तुझ्या अंगावर धारच्या खुणा कशा आहेत? तर तो गाढव म्हणाला, काय सांगू, माझा मालक इतका जुलमी आहे, तो इतका अत्याचारी आहे की तो माझ्या शरीरापलीकडे माझ्यावर ओझे ठेवतो आणि मी पडल्यावर मला मारायला लागतो. तो मला अशा चाबकाने मारतो की तो मला मारून माझं रक्त काढतो. अशा अत्याचारी लोकांसोबत जगण्यापेक्षा मरण बरे असे त्याला वाटते. कुत्रा म्हणाला, आम्ही आमचे स्वतंत्र जीवन जंगलात जगणार आहोत, तू पण चल. तो गाढव म्हणतो, चल, मी पण कंटाळलोय माझ्या मालकाला. ते पाठीवरील सर्व ओझं टाकून त्यांच्याबरोबर जाऊ लागला. आता हळूहळू ते गावाबाहेरील एका शेताजवळ पोहोचले. तेथील एका गायीने त्यांना पाहताच ते पाळीव प्राणी आहे असे तिला वाटले. एक मांजर आहे, एक कुत्रा आहे, एक बकरी आहे आणि एक गाढव आहे. हे चारही पाळीव प्राणी आहेत, ते कुठे जात आहेत? गायीने हाक मारली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही कुठे चालला आहात? मग चौघे म्हणाले की आम्ही जंगलात स्वतंत्र जीवन जगणार आहोत, या मानवी अत्याचारांना कंटाळलो. त्यावर गाय म्हणाली, मी सुद्धा तुमच्यासोबत जाणार. असे म्हणताच कुत्रा म्हणतो की तू का येतेस, तुला काय समस्या आहे? गाय म्हणते की माझ्या इतका त्रास कोणालाच होत नाही. जोपर्यंत मी दूध देते तोपर्यंत माणूस आमच्याकडून दूध काढतो आणि मी दूध देणे बंद करताच तो मला सोडून जातो. तो मला वेळेवर खायलाही देत नाही आणि जेव्हा मी कोणाच्या शेतात चारायला जाते तेव्हा तो मला मारतो. मी या माणसांपासून दूर राहिलेले बरे. आता गायीसह पाच झाले. मांजर एकटीच होती पण सोबत वाटेत पाच झाले होते. पाचही धावू लागले. धावताना काय दिसले? एक शेतकरी बैलाच्या गळ्यात नांगर बांधून शेताची नांगरणी करत होता आणि शेतकऱ्याला उष्णतेची चाहूल लागली की तो बैलाला दालनात बांधून स्वतः सावलीत बसण्यासाठी झाडाखाली यायचा. जेव्हा या सर्वांना बैल पाहतो तेव्हा हे सर्व पाळीव प्राणी आहेत, ते सर्व कुठे चालले आहेत? मग त्याने विचारले, तुम्ही सर्व कुठे जात आहात? ते सर्व म्हणतात, आपण जंगलात जाणार आहोत स्वातंत्र्याचे जीवन जगण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. कुत्र्याने बैलाला विचारले, तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम आहे, फक्त माणूसच असा आहे की मी सकाळपासून त्याच्याबरोबर काम करत आहे, मी त्याचे शेत नांगरत आहे आणि तो स्वतः सावली घेण्यासाठी झाडाजवळ गेला आहे. आणि त्याने मला सोबत घेतले असते तर काय झाले असते? आपण त्याच्यासाठी इतके काम करतो तरीही त्याने मला काठीने मारहाण केली, पण मला सोबत घे, मला इथे एक सेकंदही थांबायचे नाही. आता ते प्राणी तिथून पळू लागले. ते इतक्या वेगाने पळू लागले की ते अगदी जंगलात आत गेले, खूप दूर गेले. ते इतके दूर जातात की त्यांना माणसं दिसत नाहीत आणि माणसांचे घरही दिसत नाही. त्यांना फक्त जंगलातील हिरवीगार झाडे दिसतात. सभोवतालची हिरवळ पाहून ते प्राणी खूप आनंदी होतात आणि आपापसात बोलतात की तिथं राहण्यापेक्षा इथेच आयुष्य घालवणं बरं होईल. तेवढ्यात त्याला अचानक एक जंगली मांजर दिसले. त्या मांजराला पाहून मांजर हादरून जाते, म्हणते की माझ्यासारखी मांजर आहे. आणि मांजर म्हणते की या लोकांना इथे राहायला काहीच हरकत नाही, मग आम्हाला काय प्रॉब्लेम असेल? आम्हालाही काही अडचण येणार नाही. आणि पुढे गेल्यावर त्याला जंगली प्राणी दिसू लागले. थोड्या वेळाने त्यांना कुत्रा दिसला. कुत्र्याला पाहून तो म्हणतो, अरे हा पण माझ्यासारखाच कुत्रा आहे. गाढवाने एक गाढव पाहिले म्हणजे प्रत्येकाला स्वतःसारखा प्राणी दिसला, तर तो पाहिल्यावर प्रत्येकजण आनंदी होतो. जर हे लोक इथे राहू शकतात तर आम्हालाही काही त्रास होणार नाही असे म्हणतात. तोपर्यंत समोरून एक रान बैल येत होता. त्या जंगली बैलाने त्यांना येताना पाहिले. त्याला समजले की हे सर्वजण गावातून आले आहेत. सध्या हे लोक जंगलाच्या वातावरणात मिसळलेले नाहीत. हे छापे सकाळपर्यंत चालणार नाहीत. त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. तो रान बैल धावत त्यांच्याकडे आला आणि विचारले, तुम्ही कुठून आलात? आम्ही गावातून आलो आहोत असे ते प्राणी सांगतात. तो बैल म्हणतो की तुम्ही इथे का आलात? प्रत्येकजण म्हणतो की आम्ही माणसांवर दुःखी झालो आहोत, आम्हालाही या जंगलात राहायचे आहे. रान बैल म्हणतो की तुम्ही सगळे वेडे झाले आहात,
लवकर जा इथून, इथे जंगल तुम्हाला कधीच राहू देणार नाही। तुम्हाला सकाळचा सूर्य बघायला मिळणार नाही। तुम्ही सर्व रात्रीच मारले जाल। ते सर्व म्हणतात, आम्हाला का मारले जाई, मग तू जिवंत कसा फिरतोस, असे ते म्हणतात। होय, मी जगतो आहे कारण मी इथे जन्मलो आहे आणि तुम्ही इथे आत्ता आला आहात। हे वातावरण तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला या जंगलाची ओळख नाही। या जंगली प्राण्यांनी तुम्हा सर्वांना मारले जाईल। ते सर्व ऐकून पाळीव प्राणी ते सर्व लढायला तयार झाले, पण ते जंगल सोडायला तयार होत नाही। आता रान बैलला वाटले की माझा धर्म मी केला आहे, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न मी केला आहे, त्यांना परत पाठवून देतो, मी त्यांना मरू देणार नाही, मी त्यांना नक्कीच परत गावात पाठवीन। तो रान बैल त्या सर्वांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू म्हणतो। तो सर्वांनाच म्हणतो की तुमच्या शरीरात माणसाची दुर्गंधी येते, या मानवी दुर्गंधीमुळे कोणताही वन्य प्राणी तुम्हाला खाईल आणि कोणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही। मग ते सर्व प्राणी म्हणतात, आपण काय करावे। रान बैल म्हणतो की तुम्ही लोक माझ्या सोबत या, तुमच्या आत माणसाचा वास येतो तर अशा अनेक गोष्टी गायब होतील, तुम्ही माझ्या बरोबर या। नदीच्या काठावर वाळूचे ढीग असल्याचे तो रान बैल सांगतो, तुम्ही तिथे लोळा आणि तुमच्या आतून मानवी दुर्गंधी बाहेर पडेल, संपेल आणि तुमच्या आतून जंगलाचा वास येऊ लागेल, मग हे जंगल तुम्हाला स्वीकारेल। आता समोरचे जंगली प्राणी आणि मागून गावातून आलेले प्राणी त्याच्या मागे जात होते। आता थोडे पुढे गेल्यावर झुडपातून गुदमरल्याचा आवाज आला, बकरी कानवर करून ऐकत होती। मग त्या रानटी बैलाला सांगते की त्या झुडपाच्या मागे कुणीतरी कोणाला तरी मारत आहे असे मला वाटते। बकरी म्हणते, झुडूप मागे काय चालले आहे। त्यावर रान बैल म्हणतो की हे इथले रोजचे काम आहे, कोणाचा श्वास कधी थांबेल माहीत नाही, कधी कोणाचा गळा दाबला जाईल कळत नाही, कुणाचा गुदमरून कधी मृत्यू होईल माहीत नाही। तो रान बैल येऊन म्हणतो, आता समोर भेटलेला तूच आहेस, मात्र सकाळी तू भेटशील की नाही असं काही नाही। या गोष्टी ऐकून गावातून आलेले प्राणी घाबरतात, तो सगळ्यांना घाबरवतो। चालता चालता ते सहा प्राणी थोडे पुढे गेले। त्याच्या पुढे गेल्यावर त्याला काही जागा रक्ताच्या थारोळ्यात दिसल्या। ते सर्व त्याला विचारतात की हे काय आहे, म्हणून जेव्हा त्यांनी सर्वांनी वर पाहिले तेव्हा त्यांना प्रथम जंगलात दिसलेल्या मांजरीचा मृतदेह वर लटकलेला दिसला। त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते। त्याला पाहून पाळीव मांजर घाबरली। मांजर म्हणाली, हिला काय झाले, थोड्याच वेळापूर्वी ही भेटली होती। मग तेव्हा पुढे रान बैल म्हणतो की आधी भेटू किंवा खूप आधी भेटू, इथे कोणाच्याही जीवाची शाश्वती देता येत नाही। मी तुम्हाला सांगितले की ते आवश्यक नाही, तुम्ही संध्याकाळी जे काही दाखवाल ते तुम्ही सकाळी देखील पाहू शकता। तू कधी आणि किती दिवस जिवंत आहेस, देवाकडे कोण जाईल याची ही हमी नाही। आता ते सर्व पाहून गावातून जनावरे आलेल्यांचे हातपाय थरथरू कापू लागले आणि हळूहळू तो बैल आणि बाकीचे सहा प्राणी पुढे सरकायला लागले। पुढे त्याला पाण्याजवळ मातीचा चिखलाचा वास येऊ लागला। तो जंगली रान बैल म्हणाला, मी सांगितलेल्या प्रमाणे जा आणि इथेच थोड्या अंतरावर लोळून जा, तुमच्या अंगाची दुर्गंधी संपेल आणि मग तुम्ही इथेच राहू शकता। आता ते प्राणी पुढे जाऊन पाहतात, त्यांना ओलसर जमीन सापडते, पण त्यांना दुसरी गोष्ट दिसते। तिथे त्यांना 4 ते 5 मगरींनी एका जंगली बैलाला धरलेले दिसतात आणि ते त्याला खात आहेत आणि तो असा ओरडत आहे, जीव वाचवण्यासाठी तो ओरडत आहे, तो समोरून जीव वाचवण्यासाठी तळमळत आहे आणि मागून मगरी त्याला खात आहेत। मागून आलेल्या सगळ्या मगरींनी त्याला अर्धवट खाऊन टाकलं होतं, तरीही तो जीव वाचवण्यासाठी ओरडत होता। हे दृश्य पाहून ते प्राणी स्तब्ध झाले आणि त्यांना घाम सुटला। आणि रान बैल येतो आणि म्हणतो की हे रोजच घडतं, जीव वाचवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो या बदमाशांपासून सुटू शकत नाही। आणि गावातून आलेल्या सहा प्राण्यांना त्याच्या आजूबाजूला बघण्याची हिंमतही होत नव्हती। सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते आणि सगळे लगेच मागे वळून पळू लागले। ते सर्व गावाकडे धावत सुटतात आणि मनात विचार करतात की जंगलात मोकळे राहण्यापेक्षा माणसांमध्ये गुलाम होऊन जगणे चांगले, यापेक्षा ते चांगले आहे। तिथे आपल्याला माहीत आहे की आपल्याला संध्याकाळी
अन्न मिळेल आणि आपल्याला सकाळी सूर्यदर्शन मिळेल. पण इथे या जंगलामध्ये कोणाचाच विश्वास नाही, इथे कोणी कोणाचे नाही. इथे रोज पोट भरण्यासाठी प्राणी एकमेकांना मारून खात राहतात. ते प्राणी गावाकडे वेगाने धावत होते. तर मित्रांनो, मनुष्य प्राण्याने मनुष्याला कधीही सोडू नये. जर या सहा प्राण्यांनी आपल्या मालकाची साथ सोडली नसती तर कदाचित हा दिवस त्यांना बघायला मिळाला नसता. म्हणून मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. सर्वप्रथम क्रमांक 1, तुम्ही तुमच्या बॉसची संगत कधीही सोडू नये. जर तुम्ही कुठेतरी काम करत असाल तर तुम्ही तुमच्या बॉसची साथ कधीही सोडू नका. क्रमांक 2, तुमच्या पालकांची साथ कधीही सोडू नका. तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी, तुम्ही कितीही जवळचा झाला तरी, आई वडिलांचा सहवास कधीच सोडू नका. आणि जे आई वडिलांची साथ सोडतात ते आयुष्यात कधीच सुखी नसतात. क्रमांक 3, ज्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे, आयुष्यात तुम्हाला कधीही मदत केली आहे, त्यांची कृपा आणि सहवास कधीही सोडू नये. कारण त्याने तुम्हाला साथ दिली आहे आणि त्यांच्या संकटात त्याला साथ देणे हे तुमचे कर्तव्य आहे. क्रमांक 4, पती असो वा पत्नी, दोघांनीही एकमेकांची साथ सोडू नये. आता तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये कमतरता आहे, अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याच्यामध्ये कोणतीही कमतरता नाही. परंतु ती कमतरता दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच्यात उणीव असेल तर आपण त्यांना सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे असा विचार करू नये, हे अजिबात करू नये. नाहीतर आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही त्याला खूप समजावतो पण त्याला किंवा तिला अजिबात समजत नाही. त्यांना मनापासून समजावून सांगाल तर आमचे विद्वानही सांगतात की ज्यांना जमत नाही त्यांना समजल्यावर त्यांना समजत नाही ते देखील समजतात. कारण वारंवार दोरी खेचल्याने दगड देखील कापला जातो. आणि क्रमांक 5, माणसाने सत्याची बाजू कधीही सोडू नये. सत्याची बाजू सोडणारी व्यक्ती कधीही सुखी राहत नाही. होय, आनंद काही दिवस टिकू शकतो, तो तुम्हाला मालमत्ता देखील मिळवून देऊ शकतो, परंतु शेवटी त्याचे खूप भयानक परिणाम होतात. स्वामीप्रिय भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर गॉड इज ग्रेट या चॅनलला आता सबस्क्राईब करा. सोबतच घंटी प्रेस करून ऑल व्हिडिओला सिलेक्ट करा, त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.